कवी होण्याची पूर्वतयारी अंकलिपी येणे नसून कवितेवर मनापासून प्रेम करणं आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी पनवेल येथे केलं. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेतर्फे काव्यसंध्या या जिल्हास्तरीय व आणि तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी 26 जुलै रोजी पनवेल शहरातील कश्यप सभागृहामध्ये पार पडलेल्या काव्यसंध्येस अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चर्चिला गरद, सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, गझलकार ए के शेख, नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, नगरसेवक जयंत पगडे, प्रतिमेश सोमण, नगरसेविका नितामाळी यांच्यासह कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धकांबरोबरच निमंत्रित कवींनीही कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. आपुल्याच बांधवाना जपण्यात जन्म गेला, आपुल्याच बांधवाना जपण्यात जन्म गेला, त्यांची रोज सेवा करण्यात जन्म गेला, आपुल्याच बांधवाना जपण्यात जन्म गेला. एक विराशय राजी जन एक सासवांची, ती भेषमस्स राजी जन एक सासवांची, आपुल्याच प्रिय सुनेला छळण्यात जन्म गेला, आपुल्याच बांधवाना जपण्यात जन्म गेला. कधी फुलांसारखे फुललेले असतात तर कधी फळांसारखे पिकलेले असतात. शब्द हे असेच असतात, शब्द हे असेच असतात, कधी आपल्याच मताव्या ठाम असतात, कधी मुख प्राण्यांसारखे समजदार असतात, शब्द हे असेच असतात, कधी बर्फासारखे थंड असतात तर कधी अग्नीसारखे गरम असतात, शब्द हे असेच असतात, कधी मोडक्या खुर्चीसारखे खिळखिळीत असतात तर कधी पोलादासारखे मजबूत असतात, शब्द हे असेच असतात. मनुष्याच्या जीवनातील काही खुणा असतात ज्यामुळे मनुष्याची लक्षणे कळतात, शब्द हे असेच असतात, शब्द हे असेच असतात. छान छान बीती जयली वरून लून आलं फूल, ह्या घडीले वाटून राहिला आम्ही मतावा केली मोठी फुल, आश्रमाच्या ओसरी मंदी म्या पायते गवत फूल, आश्रमाच्या ओसरी मंदी म्या पायते गवत फूल, डोळ्यासमोर येऊन छान वापरला दाखवते गेली वरच फूल, डोळ्यासमोर येऊन छान वापरला दाखवते गेली वरच फूल, हे दिस पाहिले का ईश्वरानं ठेवलं मले जित्ती, हे दिस पाहिले का ईश्वरानं ठेवलं मले जित्ती, हिवाळ्याच्या थंडीनं कवापासून नात्याच्या गोठून गेला धुती, हिवाळ्याच्या थंडीनं कवापासून नात्याच्या गोठून गेला धुती गोठून गेला. स्पर्धा संपल्यावर लगेचच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रसादी आणि मर्यादित कारण मगाशी तुम्ही म्हणाला की अशा तऱ्हेच्या कार्यक्रमातून आमच्या बधीर वातावरणात जाताना संमेलनांच्या काही ज्योती घेऊन आम्ही जाऊ, या आशयाचं तुम्ही बोलला आणि ते मला आवडलं. व तुमच्यासारखे तरुण आणि परिचित सारखे आता उभरतं व्यक्तिमत्व आणि आधुनिक कोणी असतील खरंच संवेदनाशी झाले आणि त्यांना तीच श्रीमंती कळली ना तर भारत माता त्यांची वाट पाहत. आता नुसते अभिनेते नेते नकोय, आता संवेदनाशील नेते हवे. एक 2.5-3 मिनिटं जरी यांच्यात विवेकानंद प्रगटले तरी देशाचं कल्याण होईल अशा तऱ्हेची भारत माता आपल्या सर्वांच्या
भावना विश्वामध्ये आपल्या सर्वांच्या विचार विश्वामध्ये जे जे आज प्रतिबिंबित होत आहे ते कवितेच्या माध्यमातून स्फुरलेलं आपण आज या ठिकाणी व्यक्त करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. निश्चितच माझ्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला मनापासून मनस्वी आनंद आहे. आपला सहकार्य नात्याने मी एका वेगळ्या क्षेत्रात वापरतो. आपल्यापैकी काही मंडळी तर माझे त्याही क्षेत्रामध्ये सहकार्य आहे, पण तरी सुद्धा आपल्याचं हे रूप निश्चितच मनाला एक आनंद देणार आहे. आणि आज आपण सर्वच मंडळी ज्या क्षेत्रामध्ये ज्या जगामध्ये वावरतोय त्याच्यामध्ये संवेदना मोथट झाल्याची तक्रार आपण सातत्याने करत असतो. मग निदान जिथं संवेदना जिवंत आहे त्या क्षेत्रामध्ये आपणही कुठेतरी यावर आपल्या सहवासाने निमित्त आणि या आपल्या संवेदनाच्या माध्यमातून काय व्यक्त होत आहे तर ते संवेदनाच्या माध्यमातून जे तुम्हाला वाटतंय आणि जे व्यक्त करावं असं वाटतं. अलीकडच्या काळामध्ये खूप खोटं वागण्याची पद्धत ही रूढ होऊन चाललेली आहे. सातत्याने दिवसभरामध्ये आपण समोरच्याला बरं वाटावं अशा पद्धतीचं वागणं आपलं खूप वाढायचं चाललंय. तर समोरच्याला खरं ते दिसावं यासाठीचा प्रयत्न खूप कमी होतोय आणि हा प्रयत्न आपल्या कुठल्या तरी आपल्या साहित्याच्या माध्यमातून निर्माण होतोय आणि त्यामध्ये साहित्य पुढे गेलं पाहिजे.